आज आपण पाहूयात कंसात एक्स अधिक ए गुणिले कंसात एक्स अधिक बीच्या स्वरूपाच्या अवयवांबद्दलची काही उदाहरणे. एका आयताचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगल बैजिक राशीच्या म्हणजे अल्जिब्राइक एक्सप्रेशनच्या रूपात दर्शवली आहे. तर या आयताची लांबी व रुंदी काय असेल ते शोधा. आपल्याला माहीत आहे की आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते. इथे आयताचे क्षेत्रफळ बैजिक राशी एक्स वर्ग वजा 12x अधिक 32 रूपात दिलेले आहे. जर आपण याचे अवयव पाडले तर आपल्याला आयताच्या मापासाठी अवयव प्राप्त होतील. तर चला सुरुवात करूया. इथे आपण या नित्य समीकरणाचा म्हणजे आयडेंटिटीचा उपयोग करूया. आपण मधले पद म्हणजेच एक्सचे सहगुणक वजा 12 अशा प्रकारे दोन संख्या ए आणि बी मध्ये विभागूयात की ए बी बरोबर 32 आणि ए अधिक बी बरोबर वजा 12 प्राप्त होईल. वजा 8 गुणिले वजा 4 बरोबर 32 आणि वजा 8 अधिक वजा 4 बरोबर वजा 12 आहे, त्यामुळे आपण वजा 8 आणि वजा 4 निवडू. आता आपण ह्या बहुपदीच्या मधल्या पदाला अशा प्रकारे लिहू शकतो, जे आपण अशा प्रकारे सोडवू शकतो. आता आपण ह्या दोन पदांमधून एक्स आणि ह्या दोन पदांमधून वजा 4 सामायिक घेऊया. आता आपण ह्या दोन पदांमधून एक्स वजा 8 सामायिक घेऊ, ज्यामुळे आपल्याला दिलेल्या बहुपदीचे अवयव प्राप्त होतील कंसात एक्स वजा 8 गुणिले कंसात एक्स वजा 4. आपल्याला माहीत आहे की आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आहे, म्हणून आपण असे म्हणू शकतो की आयताची लांबी एक्स वजा 8 आणि रुंदी एक्स वजा 4 आहे, किंवा आयताची लांबी एक्स वजा 4 आणि रुंदी एक्स वजा 8 आहे. आता चला एका उदाहरणाद्वारे बैजिक राशींच्या अवयवांशी संबंधित एक मनोरंजक गोष्ट जाणून घेऊ. शिक्षकांनी वर्गात मुलांना दिलेल्या बहुपदीचे अवयव पाडण्यास सांगितले. टीना आणि सचिनने याला दोन वेगवेगळ्या पद्धतींनी सोडवले. टीनाने हे मधल्या पदाचे विभाजन करून सोडवले, म्हणजेच तिने नित्य समीकरणाचा उपयोग केला. तिला इथे या बहुपदीचे मधले पद वजा 12x विभागण्यासाठी दोन संख्या ए आणि बी अशा प्रकारे शोधायच्या होत्या की ए बी बरोबर 36 आणि ए अधिक बी बरोबर वजा 12 मिळेल. वजा 6 गुणिले वजा 6 बरोबर 36 आणि वजा 6 अधिक वजा 6 बरोबर वजा 12 असल्यामुळे तिने वजा 6 आणि वजा 6 निवडले. तिने ह्या बहुपदीचे मधले पद वजा 12x अशा प्रकारे लिहिले, ज्याला ह्या पद्धतीने सोडवून ह्या दोन पदांमधून एक्स आणि या दोन पदांमधून वजा 6 सामायिक घेतले. मग या दोन्ही पदांमधून एक्स वजा 6 सामायिक घेतले, ज्यामुळे तिला दिलेल्या बहुपदीचे अवयव एक्स वजा 6 गुणिले एक्स वजा 6 मिळाले, ज्याला आपण कंसात एक्स वजा 6 कंसाचा वर्ग अशा प्रकारे दर्शवू शकतो. आणि सचिनने ह्या बहुपदीचे अवयव शोधण्यासाठी या नित्य समीकरणाचा वापर केला. या बहुपदीमधील पहिले पद एक्स वर्ग आणि तिसरे पद 36 दोन्ही पूर्ण वर्ग आहेत. सचिनने दुसरे पद वजा 12x वजा 2 गुणिले एक्स गुणिले 6 लिहिले आणि दिलेली बहुपदी अशा प्रकारे लिहिली. ही बहुपदी ह्या नित्य समीकरणाच्या उजव्या बाजूशी जुळते. तर ए बरोबर एक्स आहे, बी बरोबर 6 आहे आणि वजा 2ab बरोबर वजा 2 गुणिले एक्स गुणिले 6 म्हणजेच वजा 12x आहे. म्हणून आपण या बहुपदीचे अवयव नित्य समीकरणाच्या डाव्या बाजूप्रमाणे कंसात एक्स वजा 6 कंसाचा वर्ग अशा प्रकारे लिहू शकतो. अशा प्रकारे दोघांनाही योग्य उत्तर मिळाले आहे. अशा प्रकारे आपण पाहिले की दिलेल्या बहुपदीचे अवयव मानक नित्य समीकरणाचा उपयोग करून आणि मधल्या पदाला विभागून म्हणजेच या नित्य समीकरणाचा उपयोग करूनही केला जातो. व्यापक रूपात त्या बहुपदींना ज्यांना ह्या नित्य समीकरणाच्या उपयोगाने अवयव काढता येऊ शकेल त्यांना मधल्या पदाच्या विभाजनानेही अवयव पाडता येतील. तर आज आपण पाहिली एक्स अधिक ए गुणिले एक्स अधिक बीच्या स्वरूपाच्या अवयवांशी संबंधित काही उदाहरणे. पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही सामान्य चुका पाहू.